आता पाहूया लोकसभेच्या रणसंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या. राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांची एकत्रित शिवाजी पार्कवर समारोपाची सभा. महायुतीच्या विरोधात काम करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार. अमित ठाकरेंचा पत्रकारांशी अनौपचारिक बैठकीत संवाद. उदयनराजे भोसलेंच्या उमेदवारीवरून देसाई गटात नाराजी. साताऱ्यात झालेल्या दोन वादांवरून देसाई गट नाराज असल्याची चर्चा. शंभूराज देसाईंच्या बंगल्यासमोर उदयनराजेंनी काढलं होतं तैलचित्र. अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा अभिजित अडसुळांच्या भेटीला अडसुळ कुटुंबियांकडूनही औक्षण करत स्वागत. राणा दंपती आणि अभिजित अडसुळांमध्ये जवळपास 15 मिनिट चर्चा. घरी आलेल्यांचं आदरतिथ्य करणं ही आपली परंपरा. आम्ही युती म्हणून एकत्र लढतोय. नक्कीच सकारात्मक गोष्टी घडतील. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. राणा दंपत्याच्या भेटीनंतर अभिजित अडसुळांची प्रतिक्रिया. राजकारणात कोणी परमनंट शत्रू नसतो किंवा मित्र नसतो. आमचे पदाधिकारी आजही स्टँड बायवर आहेत. परंतु कुठेतरी नक्कीच पॉझिटिव्ह चर्चा आता हे गेल्यानंतर आम्ही नक्की बसून चर्चा करू आणि नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह आउटकम त्याच्यामधून येईल. राणा दंपत्याला अक्कल नाही. राजकारण सोडेन पण राणा दंपत्याचा प्रचार करणार नाही. आनंदराव अडसूळ यांच्याकडून भूमिका स्पष्ट. आता काय आहे त्या पती पत्नीला खरंच अक्कल आहे की नाही हा माझ्या पुढे प्रश्न. मी इव्हन मागे तुम्ही जर माझी मुलाखत पाहिली असेल तर त्यांनी असं जाहीर केलं हे बाप बेटे माझ्या प्रचाराला येते. त्यावेळेस सांगितलं राजकारण सोडेल पण मी प्रचाराला येणार. ठाणे लोकसभेतून शिंदे गटाच्या प्रताप सरनाईकांची उमेदवारी जवळपास निश्चित. सरनाईकांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू असल्याची सूत्रांची माहिती. नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळेल. हेमंत गोडसेंकडून विश्वास व्यक्त. तर नाशिकच्या जागेचा निर्णय 20 मेच्या आधी घ्या. भुजबळांची मागणी. संभाजीनगर लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवाराची उद्या घोषणा होणार. भाजपच्या भागवत कराडांची माहिती. उद्या उमेदवार महायुतीचा घोषित होणार आहे. जो कोणी उमेदवार असेल त्यांच्या मागे आम्ही तन मन धन आणि पूर्ण वेळ काम करून मागचे 5 वर्ष या जलीलचं आम्ही ऐकलं एकही विकासचं काम केलं नाही. महादेव जानकर किमान 100,000 मतांनी विजयी होतील. महायुतीचे सर्व घटक पक्ष जानकरांच्या पाठीशी. महादेव जानकरांच्या प्रचारासाठी 20 एप्रिलला परभणीत मोदींची सभा.